पहा बालदोस्तानो आपण एखाद्याविषयी आदर किंवा अनादर कसा करायला पाहिजे किंवा कोणत्या प्रसंगी आपण आदर केला पाहिजे आणि कोणत्या प्रसंगी आपण एखाद्याचा अनादर करतो म्हणजे ती योग्य आहे की अयोग्य त्याप्रमाणे यापूर्वी देखील आपण ही कृती पाहिलेली आहे अशीच ही कृती आपण दुसरी पाहणार आहोत हे प्रसंग वाचायचे तुम्ही आणि शेवटच्या स्तंभामध्ये काय करायचे आदराचं वागणं दाखवण्यासाठी राईट करायचं आणि जिथं तुमचं वागणं हे आदराचं नसेल म्हणजे अनादर तुमच्याकडून झालेला असेल किंवा त्या प्रसंगामधील व्यक्तीकडून झाला असेल तिथे तुम्ही चूक शिकून करायची वाचूया पहिला प्रसंग थॉमस शाळेत प्रवेश करीत आहे त्यांची वर्ग शिक्षिका त्याच्या मागे चालत आहे ती म्हणते गुड मॉर्निंग थॉमस तो त्यांचे बोलणे ऐकू आले नाही असे दाखवतो मग आता तो आदर करतो की अनादर करतो, करतो मॅडमचा बरोबर अनादर म्हणजे आपण त्याला चूक अशी खून करायची पुढे पाहूया श्वेता आणि निखिला बसमध्ये बसलेल्या आहेत एक वृद्ध बसमध्ये प्रवेश करतात त्या दोघी उभ्या राहून त्यांना बसायला जागा देतात सांगा पाहू आदर करतात त्या की अनादर निश्चितच त्या गृहस्थाचा आदर करतात म्हणून त्याला राईट अशी आपण खून करणार आहोत रमेशकडे पेन नाही तो जोडीदाराचे पेन उचलतो आणि लिहायला सुरुवात करतो पहा सांगा बरं हे सुद्धा काय का आहे का बरं कारण त्याने त्याला विचारली का त्याची परवानगी घेतली का परवानगी न घेता त्याने लिहायला सुरुवात केलीये म्हणजे हे निश्चितच त्याचा अयोग्य वागणं आहे रोमीला लठ्ठ आहे वर्गातील मुले तिला जाडी म्हणतात शाब्बाशी सुद्धा अनादरच आहे नीला आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर बसली आहे सकाळी रविवारी काय करावे यावर मुली चर्चा करीत आहेत नीता इतरांच्या विचारांशी सहमत नाही त्यांचे बोलणे सुरू असताना ती गाणे गुणगुणायला सुरुवात करते म्हणजे हे सुद्धा त्यांच्या मताचा अनादर केल्यासारखा आहे मयूरची बहीण गणितातील उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करत आहे ती मयूरला विचारते ही उदाहरणे सोडवण्यासाठी मला कृपया मदत करशील का काय आहे मग पहा बरं विचारतीये आदर करतीये मयूर आपल्या बहिणीला गणितातील उदाहरणे सोडविण्यास मदत करतो तो तिला प्रत्येक पायरी समजावून सांगतो पण तरीही तिला कळत नाही तो तिला म्हणतो तुला कधीही गणित जमणार नाही शाबाश हे सुद्धा सुख आहे काही तरुण मुले रस्त्यावर उभी आहेत एक पांगळा माणूस रस्ता ओलांडताना ते पाहतात ते ओरडून म्हणतात ए लंगड्या वेगाने चाल नाहीतर वाहनाला धडकून पडशील हे सुद्धा अनादरमध्ये मोडतं हो की नाही आपल्या समुदायाच्या प्रथेप्रमाणे सानिया डोक्यावर रुमाल बांधते तिचे काही वर्गमित्र सारखा तिचा रुमाल ओढतात सांगा हे सुद्धा चुकीचं वागणं आहे म्हणजे अनादर आहे एक छोटा मुलगा आपल्या मोठ्या बहिणीला शाळेत जे काही घडलं ते सर्व सांगत आहे ती घाईत आहे पण तरीही ती त्याचे शांतपणे ऐकून घेते शाबाश म्हणजे ती त्याचा निश्चितच आदर करते पहा हे उदाहरण आपण वहीमध्ये हे प्रसंग लिहून घ्यायचेत आणि आता मी इथे सर्वच प्रसंग मग आता यावरून मला सांगा आपण एखाद्याच्या गोष्टीविषयी एखाद्या प्रसंगाविषयी किंवा आपल्याला जर एखादा योग्य सल्ला देत असेल तर आपण त्याचा आदर करावा की अनादर निश्चितच चा आपण चांगल्या गोष्टीचा आदर केला पाहिजे ओके नाही